कार्यक्षेत्राबाहेरील कारखानदारीला सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरकू देऊ नका असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. यंदा कमी पावसामुळे जिल्ह्यात ऊस उत्पादनात मोठी घट होणार आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी जिल्ह्याबाहेरील कारखान्याच्या यंत्रणा फिरकू देऊ नयेत. भीमा सहकारी साखर कारखान्याचा 2023-24 44वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आणि गळीत हंगामाचा शुभारंभ तसंच मोळीपूजन मोठ्या थाटात करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक हे होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, संचालक, सभासद, कर्मचारी यांची उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की यंदा कमी पावसामुळे जिल्ह्यात ऊस उत्पादनात मोठी घट होणार आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी जिल्ह्याबाहेरील कारखान्याच्या यंत्रणा फिरकू देऊ नये. साखर कारखान्याचा 44वा गळीत हंगाम शुभारंभ आणि मोळीपूजनाचा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे. कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी एक ऐतिहासिक निर्णय घोषित केलेला आहे. तो म्हणजे यावर्षी जो पहिली उचल असेल तो दर 24 रुपये आहे आणि काटा पेमेंट केलं जाणार आहे. प्रत्येक 5व्या दिवशी सभासदांच्या खात्यावर पैसे जमा होतील. हे दोन्ही निर्णय विमा कारखान्याच्यासाठी ऐतिहासिक निर्णय आहेत आणि यामुळं सभासद वर्ग मोठ्या प्रमाणात खुश झालेला आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचा पगार बोनस ही एक घोषणा केलेली आहे आणि कर्मचाऱ्यांना मोफत साखर हीही घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर यापूर्वी आम्ही 25 रुपये किलो दरानं सभासदांना साखर देत होतो. तो संचालक मंडळानं आमचा निर्णय घेतला आहे. 20 रुपये किलोनं साखर देण्याचा निर्णय झाला आणि सगळ्या भागामध्ये पोच साखर करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आणि यामुळं जी सत्ता सभासदांनी विमा कारखान्याची महाडिक परिवार किंवा भीमा परिवारावर विश्वास ठेवून आमच्या ताब्यामध्ये दिली, तो विश्वास सार्थ करण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळे निर्णय ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले आहेत, याचा मला खूप अभिमान आहे. कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक म्हणाले की शेतकरी सभासदांना पहिलं उचल बिल 2400 रुपये देणार असून कार्यक्षेत्रातील सर्वच शेतकऱ्यांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस द्यावा असं आवाहन केलं. सन्मान विमा कारखान्या तुम्हाला देत आलेला आहे, पण मग बिलाला उशीर होते त्याचं काय? तर आम्ही बरेचशा आता मिटिंग झाल्या, अकाउंटिंग विभागाची मिटिंग झाली. आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की 5 दिवसांमध्ये तुमचं बिल तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि ते सुद्धा शेवटपर्यंत. कुठल्याही शेतकऱ्याला फोन लावायचा, त्यांचा विमा कारखान्याला ऊस आलेला आहे, त्यांना विचारायचं 5 दिवस आधी फोन करा, बिल जमा झाले का म्हणलं की खात्रीने कारखान्याला ऊस पाठवून द्यायचा. ही अपेक्षा माझी तुमच्या सर्वांकडनं आहे. हा कारखाना तुमच्या मालकीच आहे. ऊस देखील तुम्ही घातला पाहिजे आणि घातलेल्या ऊसाचा योग्य असा मोबदला तुम्हाला सर्वांना मिळाला पाहिजे ही अध्यक्ष म्हणून जबाबदारी माझी आहे. आपल्याकडे नोंद झालेल्या ऊसाचे 100% आपल्याकडे गाळप झालं पाहिजे, यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. यंदाच्या दीपावलीत कर्मचाऱ्यांना 15 किलो साखर आम्ही मोफत देत आहोत. सभासद आणि मृत सभासदांच्या वारसांना देखील 20 रुपये दरानं 25 किलो साखर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी संचालक, पदाधिकारी, कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते.